मैदान अपन दुसरे पंच बघणार आहोत। चेतन पाटील, चेतन पाटील चांगे नावाने जास्त प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे। नेहमीच आम्हाला सुद्धा साथ प्रतिसाद चेतन पाटील यांचा प्रत्येक मैदानावर असतो आहे। चेतन पाटील याच्या नावावर सुद्धा आपण सहा बॉल मध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम बघितलाय आणि त्याचा बंधू जितेश पाटील उर्फ बंधू यांनी दोन वेळा सहा बॉल मध्ये सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय। पंच मैदानाच्या आत गेले चेतन पाटील आणि परशुराम पाटील, तर प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत जाताना दिसतोय ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी या संघाची। मागच्या मॅच मध्ये विस्फोटक अशी 34 धावांची खेळी साकारली होती प्रकाश पाटील या खेळाडूने आणि म्हणूनच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता। या आधी पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहिला होता तो प्रसाद भुते, सातत्य राखणारा खेळाडू म्हणजेच प्रसाद भुते। गोलंदाजी मध्ये जरी असफल झाला तरी फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक आपण पाहिलेत। या ठिकाणी बरेचसे मांड्यावर व्यासपीठावर विराजमान आहेत दोन्ही संघाचे एक एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या। ध्रुवतारा स्पोर्ट्स संघाचा सुद्धा अतिरिक्त खेळाडू यायला हवा। उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय दत्तात्रय चौधरी साहेबांना आपण बघितलंय व्यासपीठावर ते विराजमान झालेत। त्याच्यानंतर पुढे व्यासपीठावर उजव्या बाजूला तुम्ही बघतायत आदरणीय सन्माननीय रघुनाथ पाटील, रघुनाथ पांडुरंग पाटील साहेबांना क्रिकेट प्रेमी वरिष्ठ मंडळी इथे दाखल आहे आणि आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सन्माननीय नीलकंठ चौधरी साहेबांना आपण बघतोय। वयाच्या 84 वर्षापर्यंत अजूनही त्यांचा फिटनेस खूप चांगला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आत आम्ही तुमचं लक्ष केंद्रित करतोय। तीन षटकांचा मॅच होतोय। स्ट्राईक इन कडे फलंदाज प्रसाद भुते, नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज प्रकाश पाटील। पहिलाच बॉल ऑफ स्टंपचा थोडासा जवळून जातोय, वेग भन्नाट होता तितकंच चांगलं नियंत्रण जितेंद्र देवळीकर याचं या पहिल्या चेंडूवर। वेगवान चेंडू होता, चांगल्या स्पीडने या चेंडूला रिच केलं होतं। तीन षटकांचा हा मॅच आहे, पॉवर प्ले नसेल आणि म्हणूनच क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला जास्त दिसतात। यस माफ करा, तीन षटकांचा हा मॅच होतोय। अशा रीतीने आपण बघतोय पुढचा बॉल टाकण्याकरता मिडल स्टंप वरचा चेंडू होता, वेगवान चेंडू आणि यॉर्कर लेन चेंडूला खेळू शकला नाही फलंदाज। विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला हतरा, पहिला ब्रेक थ्रू, शून्य धाव संख्येवर गॉन। हा खेळाडू गेलाय आणि जितू देवळीकर त्याने ह्याने गोलंदाजाने त्याला बाद केलंय। सिल्वर डकवर हा खेळाडू बाद झालाय कारण इनिंगच्या दुसऱ्या चंडूवर तो एक ही धावणं करताना बाद झालाय आणि त्याला सिल्वर डक असं म्हटलं जातोय। सुरुवातीला 17 जुलै 1866 साली पहिल्यांदाच हा डक शब्द या क्रिकेटच्या दुनियामध्ये आलाय आणि आता सिल्वर डकवर फलंदाज लेग बिफोर द विकेट च्या स्वरूपात बाद झालंय। लेग बिफोर द विकेट चा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त वसीम अक्रम या गोलंदाजाने 92 फलंदाजाला पायचीच्या स्वरूपात बाद केलंय। त्याच्यानंतर भारताचा अनिल कुंबळे हा 53 फलंदाजाला पायची स्वरूपात बाद करणारा खेळाडू आहे। आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, जितू नावाचा नवीन खेळाडू मैदानाच्या आत गेलायत। सलग दोन मॅच मध्ये अफलातून कामगिरी जितू या फलंदाजाने केल्यात। लांबलचक षटकार ठोकण्याची क्षमता तो ठेवत असतोय। तीन चेंडूच्या समाप्तीनंतर आता उद्घाटन झालंय, एक धाव मिळाली, एक बळी सुद्धा गेलाय ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी या संघाचा। ओ स्विंग, वळणदार चेंडू आहे, जोरदार अपील, पंचाने अपील फटवून लावलंय। फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू होता, अविश्वसनीय इनक्रेडिबल डिलिव्हरी फ्रॉम मिस्टर जितू देवळीकर। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवाची जी काही शिदोरी आहे
ती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलं जातंय. हुक करण्याचा प्रयास होता. याच दरम्यान पाळा चेंडूंमध्ये फक्त एकच धाव मिळाली ध्रुव तारा स्पोर्ट्स टीव्ही या संघाला. अंदाज चुकला गेलाय फलंदाज प्रकाश पाटील याचा. घरच्या मैदानावर त्यांना जखडून ठेवलंय. घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाने बांधून ठेवलंय. धाव संख्या 1-1. डान्सिंग डाउन द ट्रॅक. पुन्हा एकदा बीट केलंय गोलंदाज. इथे दिसलाय पीठ आणि फलंदाज होताना दिसलाय बेट. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या एक बाद एक धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय भरत पाटील व स्वर्गीय दीपेश पाटील स्फूर्ती चषक 2022. ओवर जर बघितली तर 0-0-0 हे षटक आपल्याला अशा पद्धतीने दिसलंय. गोलंदाज जितेंद्र देवळीकर याचं. युटिलिटी क्रिकेटर मिस्टर जितेंद्र उपयुक्त खेळाडू आहे सध्या या संघाचा. आता स्ट्राईक इन कडे फलंदाज आलाय जितू. अभिजित नावाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. मागच्या मॅचचा हिरो आणि तो गोलंदाजी करतोय जितू या खेळाडूला. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवावे लागतील घरच्या मैदानावर ध्रुव तारा स्पोर्ट्स टीव्ही संघाला. ध्रुव तारा म्हटला तर आकाशातील एक अद्भुत तारा. आणि आता घ्यास ताऱ्याचे हे सितारे मैदानाच्या आतून दमखम सोडतील काय. क्रिकेट आज प्रत्येकाची पसंत बनलंय. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये फक्त बिनलंय ते क्रिकेट. आणि हेच क्रिकेटचा शब्द उच्चार करत असताना गोलंदाजाला मिळाली विकेट. गॉन. सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. ध्रुव तारा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित स्वर्गीय भरत पाटील व स्वर्गीय दीपेश पाटील स्फूर्ती चषक 2022 मध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये दमखम सोडलाय तोकाना स्पोर्ट्स पाय ए संघाने. आणि त्यांच्या पाठीराखे संघ मालक व्यासपीठावर आपल्याला विराजमान झालेले दिसून येत आहेत आदरणीय सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे. शॉर्ट बॉल उचलला चेंडूला. चेंडू करतोय हवाई यात्रा. शतरक्षक राहिला बघत आणि चेंडू गेला लॉंग पट्ट्याबाहेर. 6 धावण करता षटकार. या षटकार निशी थोडासा दबाव कमी होईल. आई पायाला थोडीशी दुखापत आहे तरी सुद्धा मैदानाच्या आतून तो क्रिकेट खेळतोय आणि प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू सुद्धा मदत करतायत. हे फार महत्वाचं आहे. क्रिकेट हा फक्त चौकार षटकाराचा खेळ नाही मित्रांनो. मैत्री मित्रत्व जमवणं फार महत्वाचं आहे. आणि रिले स्प्रे जर हवा असेल तर आयोजकांच्या वतीने या ठिकाणी ती सुद्धा व्यवस्थित केली जाईल. कारण आदरणीय सन्माननीय अजित पाटील वरद मेडिकलचे मालक यांच्या सौजन्याने सलग 5 दिवस फर्स्ट एडची सुविधा फर्स्ट एड करता लागणारं साहित्य पुरवलं गेलंय. आणि इथे ते अवेलेबल आहे. इथे ते उपलब्ध आहे. 6 धावणीशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 7. एका बाजूला शांत बसलेत आदरणीय सन्माननीय जगदीश गोविंद पाटील. कारण संघाचे केअरटेकर आहेत. नेहमीच वक्तव्य खूप चांगलं केलं प्रकाश पाटील यांनी त्यांच्याबद्दल. पुन्हा ऑफ ड्राईव्ह. चंडू हवेत आहे. समीर तांगडी पोहोचेल काय कि जितू देवळीकर पोहोचेल. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. या 2 धावांशी धावसंख्येत बदल होत असताना धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. खरोखरच जीवांची आकांत करताना खेळू दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील आणि त्याच्या सोबतीला त्याच्या संगतीला त्याच्या सर्वात प्रिय मित्र प्रताप भुईर. 1.3 चंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 रन्स. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज अभिजित याचे.
मैदानाच्या आत मध्ये संघर्ष जारी आहे। ओहो मैदानाच्या आतून खेळाडू करता जीवाचा आटापिटा, हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सहा धावा सिक्सर। होती वेट करत होता, वाट बघत होता कधी एकदा हाफ ट्रॅकर चंडू त्याच्या तडाख्यात येतोय। या सहा धावा तो प्राप्त करतोय, सहा धावांची धाव संख्या फुलली, धाव संख्येला गती मिळाली, धाव संख्येला चालना मिळाली, धाव संख्या पोहोचली दोन गडी बाद 15, 1.4 चंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा। ध्रुव तारा स्पोर्ट्स तिवरी संघाच्या धाव फलकावर जमा झाल्यात। पुढचा बॉल, हा चंडू हवेत आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जायचो तो पुण्याला गाड़ी निघाली ठाण्याला गॉन। व्यवस्थित नव्हतं, प्रत्येक चंडूवर प्रहार करण्याचा प्रयास केलाय प्रकाश पाटील या खेळाडूने। सात बॉलचा सामना केला, 14 धावांची खेळी त्याने मैदानाच्या आतून दाखवली, संघाची धाव संख्या 3 गडी बाद 15 धावा, 1.5 चंडूंच्या समाप्तीनंतर आणखीन धावा बनवाव्या लागतील, कारण बॅटिंग लाईनअप जर आपण बघितलं तर चांगले बॅटर्स कान्हा स्पोर्ट्स पाय ए संघामध्ये आपल्याला दिसून येत आहेत, आणि खरं तर क्रिकेट व्यतिरिक्त त्यांच्याकडे असलेला आणखीन एक महत्वाचा दागिना तो त्यांचा प्रामाणिकपणा, डिसिप्लिन, हे आपण बघितलंय। एक बॉल अजूनही शिल्लक आहे, धाव फलकावर धावा लागला जातात, त्या 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकारांकरता आदरणीय सन्माननीय रोशन पाटील साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी या संघाला। सध्या धाव फलकावर धाबा 8.18 सरासरीने लागल्यात 15। शेवटचा बॉल स्ट्राइक इन कडे, या टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू मिस्टर प्रताप भोईर। ओहो क्रॉस द लाइन, चार्ज द बॉल ओवर द मिड विकेट एरिया एंड दॅट्स अ ह्यूज सिक्स, 97 षटकार बिगी। कशा पद्धतीने आहे शॉर्ट सिलेक्शन होत, रडार मध्ये चंडू मिळतोय, थोडासा शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, पुल पॉवरफुल बनलाय आणि टावरिंग षटकार। एखादी जर इमारत इथे उभी असती तर इमारतीचं सुद्धा मोजमाप केलं असतं या षटकारांशी। या षटकार इतका लांब लचक हा षटकार आपण पाहिलाय, धाव संख्या 21, 2 षटकांची समाप्ती झाली, आता तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ललित। या स्पर्धेमधील एक मात्र निर्धाव षटक टाकण्याचा मान ज्या गोलंदाजाला मिळाला तो खेळाडू आहे मिस्टर ललित। बघूया वेदांत आलाय, माफ करा वेदांत त्याने निर्धाव षटक टाकलं होतं, ललित गोलंदाजी मार्गावर आलाय। पुढचा बॉल ह्या चंडूला ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर निघणारा चंडू होता आणि स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये हा चंडू खेळला गेलाय, एक धाव मिळाली। आदरणीय सन्माननीय शिवाजी भुरे जे सचिव आहेत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे, यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक लागलं गेलंय। कान्हा स्पोर्ट्स पाय संघ जर फायनल मध्ये दाखल होतोय तर त्यांच्याकरता एक मेजवानी असेल, पार्टी दिली जाईल कान्हा स्पोर्ट्स पाय संघाला। आदरणीय सन्मान्य शिवाजी भुरे यांच्याकडून हे पारितोषिक लावलं गेलंय। धाव फलकावर परिणाम काय झाला ही चर्चा आपण करूया। एका धाबिणीची धावसंख्या पोहोचली ती 22 3 गडी बाद 22 धावा, ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या। प्रताप खेळतोय एका चंडूला सामोरे जाऊन 6 आणि त्याच्याकरता दबाव वाढवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक पुढे ठेवला गेलाय। हा चंडू दबाव वाढवणाराच दिसतोय, गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये आज छेड टिपलाय आणि जे जाळ म्हणलंय त्या जाळमध्ये मासा अडकलाय, गॉन। Let me be your man.
दोन चंडूर मध्ये सहा धावा करून वाज झालाय खेळाडू प्रताप आणि नवीन फलंदाज होता गेलाय गोटू गुड्डू गुड्डू याचा जर खेळ आपण बघितली तर मोठे फटके खेळण्याची क्षमता तो राखतोय. आता स्ट्राइक इन कडे असलेला खेळाडू सूरज याच्याकडून मोठी अपेक्षा असेल संघाला. धाव पंकावर धाबा लागला जातात त्या चार गडी बाद 22 धाबा चार चंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका खेळावा लागेल. इज एंड टेकन एसट्यांच्या पाठीमागे चंदन देवळीकर वंदन करतो या चंडूला गॉन. श्रीकृष्णाचं एक साधं आणि सोपं वाक्य मला आठवलं. आयुष्यात जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर सारथी बना, सारथी कधी बनू नका. कारण श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. इथे आता मैदानाच्या आत सुद्धा एकमेकांचं सारथी होणं फार गरजेचं आहे. पाच गडी बाद 22 धावा गोलंदाज झालाय विकेट हॅट्रिक वर ललित चांगली कामगिरी. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली क्षमता. फॉल ऑफ विकेट 0 या धावसंख्येवर पहिला धक्का, 2 या धावसंख्येवर दुसरा धक्का, 3 या धावसंख्येवर 15 या धावसंख्येवर तिसरा धक्का, 22 या धावसंख्येवर चौथा धक्का, 22 या धावसंख्येवर पाचवा धक्का. अशा एका मागून एक धक्के लागले गेले. ऑन फॉर हॅट्रिक विकेट हॅट्रिक करणार कदाचित हा दुसरा गोलंदाज ठरेल. आणि फलंदाज इथे बाद होतोय मिस्टर हिमांशु. नाराज होत आहेत परशुराम पाटील यांचा हावभाव या ठिकाणी कॅमेरामॅनने कैद केलेत. काय चांगली क्वालिटी, चांगला दर्जा टीसीपीचा आपल्याला पाहायला मिळालाय. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर हे कॅमेरामॅनची भूमिका करत आहेत. डाब्या बाजूला डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून प्रोप रायटर महेंद्र भगत आणि त्याचबरोबर मॅनेजर मिस्टर अजय भारद्वाज चांगली कामगिरी करतायत. आता चंडू किती शिल्लक आहेत ही चर्चा आपण करूया. शेवटच्या दोन बॉल शिल्लक. धाव संख्या 22. ओहो फलंदाजाने काढलंय काम. चंडू गेलाय लांबच लांब लांबच लांब लांबच लांब षटकार. चंडू होता तरी सुद्धा या चंडूला लॉंग ऑन च्या वरून नेऊन ठेवलंय सहा धावण करता. या सहा धावण्याची धावसंख्या फुलली, धावसंख्या भरली, धावसंख्या पोहोचली ती 28 वर. अचानकपणे ब्रेक जे दिले होते ते ब्रेक आता सैल होत आहेत, खुळे होत आहेत. सहा धावण्याची धावसंख्या 28. शेवटचा बॉल समोर फलंदाज गुड्डू. पुढचा बॉल ऑन साइड ला लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये चंडू आलाय. शत्ररक्षक चकलाय आणि गुड्डू ने टेकवलाय शत्ररक्षकाच्या हातामध्ये लड्डू. या मिळत आहेत चार धावा 4 रन्स. यामध्ये थोडासा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत 10.66 च्या सरासरीने. 3 षटकांमध्ये 32 धावा आणि 11 सरासरीने 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कान्हाई स्पोर्ट्स पाये ए संघा समोर कान्हाई स्पोर्ट्स पाये ए संघाने आज कमालीचं प्रदर्शन केलंय. कुणीही इथे विसरणार नाही. ज्या पद्धतीने फलंदाजाचा टान्स पाहिला मी, जितेंद्र देवळीकर त्याच्यानंतर अभिजित आणि खास करून आकर्षित केलंय चैतन्य या खेळाडूने. चैतन्य हा सुद्धा पराक्रम करणारा खेळाडू आहे. गुड्डू मागचे दोन मॅच त्याला फलंदाजी करायला मिळाली नाही, ती कसर त्याने इथे पूर्ण केली आणि दोन बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर एकूण धावसंख्या 32. 33 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जात आहेत, काय घडामोडी करत आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये, याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. महाराष्ट्राचा गोड आवाज आमचे साते समालोचक मित्र
आदरणीय सन्माननीय मनीष पाटील आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा। कहानी त्याची ही खरे खुरे सांगाया आलो की होदान चला साधारण स्मृती कामड संघाच्या खेळाडूं तयार राहायचं आहे। लगेचच हा सामना संपल्यानंतर आम्ही अंतिम सामना देखील सुरू करणार आहोत। आव्हान दिलं गेलेलं आहे 33 धावांचं आणि बॉल्स असतील 18। दोन्ही संघ या चढाओढीमध्ये अग्रेसर ठरलेले आतापर्यंत आजच्या दिवसभरामध्ये दोन्ही संघाने एक चांगला समर्पक खेळ दाखवलाय। दोन्ही संघांनी आपल्या चाहत्यांची मनं जिंकलेली आहेत। दोन्ही संघाने तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल अशी कामगिरी सकाळपासून केलेली आहे, पण आता त्या कामगिरीचा आढावा घेताना या महत्त्वपूर्ण दुसऱ्या डावामध्ये कसा खेळ राहतोय, ज्या आधारावर तुमचा संघ पुढे जातोय की मागे जातोय हे कळणार आहे। आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कानाई पाय ए संघाकडून दोन बॅटर्स मध्ये आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। एका बाजूस चैतन्य असेल, एका बाजूस जितू असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करेल ध्रुवतारा स्पोर्ट्स टीमरी या संघाकडून बॉलर प्रसाद आहे, द कॅप्टन ऑफ ध्रुवतारा स्पोर्ट्स टीमरी। सर्व जे आमचे ऑडियन्स आहेत अजूनही धीर गंभीर मुद्रेत आहे, त्यांना अजूनही ठाऊक नाहीये, चित्र स्पष्ट नाहीये की कुठला संघ या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जिंकणार आहेत। बघा किती चांगला व्ह्यू त्या ठिकाणी, बाल्कनी व्ह्यू यष्ट्यांच्या मागे आम्हाला पाहायला मिळते। बाल्कनीमध्ये देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात विना तिकीट विना मोबदला। थँक्यू फॉर सपोर्टिंग अस ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी। घरचं मैदान, पण मात्र घरचं मैदान म्हणतात ना की दबाव देखील तितकाच जास्त असतो, पण आता मात्र त्या सर्व गोष्टीला मैदानाच्या बाहेर ठेवून ध्रुवतारा स्पोर्ट्स टीमला खेळ करावा लागेल। कानाई स्पोर्ट्स पाय ए खरं तर तरुणांनी ठासून भरलेला हा खेळाडू संघ आहे। एकही अनुभवी आणि वयोवृद्ध खेळाडू कानाई स्पोर्ट्स पाय ए संघामध्ये नाहीये, पण तरुणाई जबरदस्त ठासून भरले त्यामुळे एक नवचैतन्य नेहमीच पाहायला मिळालंय। तर पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कुठला संघ अग्रेसर ठरतोय। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना मनोपूर्ण शुभेच्छा। बॉलर तयार प्रसाद आउटसाइड यष्टीरक्षकाला बीट करून बॉल फ्लाय स्लिप रिजन मध्ये लँड होतोय। एकदा मेल एका तव्याची वाढ, धावसंख्या जाते एक वर। दोन्ही संघ मात्र शर्थीचे प्रयत्न करणार, नॉकआउट स्टेज आहे, देर इज नो चान्स आफ्टर डिफीट। एकदा हरलात तर घरचं तिकीट पक्क। या संध्याकाळच्या सत्रामध्ये सकाळपासून जी मेहनत केलेली आहे ती मेहनत टिकवून ठेवायची असेल तर हा सामना देखील जिंकणं तितकंच गरजेचं आहे। एकदा धावपळ कव्हर लावली जाते, स्ट्राईक वर बॅटर असेल जितू कानाई पाय ए कडून, ज्याने देखील आजच्या दिवसात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय। ऑन साइडला पुल केले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रस्ताप, कॅच कम्प्लीट केले जाते आणि जितू देवळीकर बॅक टू बॅवलियन बॉक्स। कॅच ऑफ क्वालिटी, वन रन आफ्टर वन विकेट। बनायचं आहे तर गेम चेंजर बना, नाहीतर जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये। तर तो गेम चेंजर खेळाडू कोण असेल, तो जरी मरी सॉरी कानाई पाय ए कडून कोण असेल किंवा ध्रुवतारा स्पोर्ट्स टीम कडून कोण असेल, या प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी शोधत आहोत। या ठिकाणी जितू देवळीकर जो कुठेतरी एक काटा बनला गेला होता त्याला मात्र हळूच उचकून काढलंय प्रसादने, आणि प्रसादने चांगली कॅच त्या ठिकाणी लॉंग ऑनला कंप्लीट केले। स्ट्राईक वर आता चैतन्य खरकांडी, ज्याने मात्र सकाळपासून बहारदार खेळ आणि तितकी चांगली कॅप्टन्सी दाखवली आहे। स्क्वेअर ड्राईव्ह आहे, गॅप मध्ये असेल स्वीपर कव्हर रिजम क्षेत्राच्या पोहोचेपर्यंत दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील। त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करू तो करेपर्यंत दोन धावा आज पूर्ण केल्या जात आहेत। तिसऱ्या धावासाठी समीरचा कॉल आहे, दोन मिळतील, धावसंख्या 3 झालेली आहे। काय डेडिकेशन आहे, जिंकण्याची जिद्द दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आणि ते समर्पक आहे। सकाळपासून जो खेळ झालाय तो अजूनही टिकून ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी सपशेल दिसतोय। दोन्ही संघ
जिंकण्याच्या उद्देशाने खेळत आहेत आणि तीच मनीषा कॅप्टन घेऊन मैदानात आत आहेत. प्रसाद आणि चैतन्य हवेत आहे बॉल. यष्टीरक्षक प्रकाश कॅच खाली आणि कंप्लीट करतोय आणि चैतन्य खारकरणी सुद्धा तंबूच्या दिशेने परततोय. बॅटर बॅक टू पॅव्हिलियन. म्हणतात ना की असा खेळ दाखवा ज्याचा कोणी विचार केलेला असेल तोच खेळ या ठिकाणी प्रसाद दाखवते. दोन महत्वपूर्ण फलंदाजांना परत जाण्याचा इशारा प्रसाद करतोय. तर साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय रोशन पटेल यांच्या वतीने बक्षीस जाहीर करत बॉलिंग या ठिकाणी गेम चेंजर बनतोय की काय. प्रसाद बुते हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये प्रथित होते कारण एक बॉलर कधीही काहीही घडवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. या बेस्ट लीडिंग एज आहे गली मधून क्षेत्राच्या पुढे येतो आणि चंदन बॅक टू पॅव्हिलियन. या ठिकाणी आता मात्र एक अवस्था बिकट झालेली आहे आणि आयुष्यात जगण्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुम्हाला समोर मरण दिसते आणि तेच कानाई स्पोर्ट्स पाय संघाला दिसते तर ती किंमत ओळखावी लागेल आणि आता ती जबरदस्त बॅटिंग दाखवावी लागणार आहे. तीन लीड बॅटर्स मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि आता समीर तांगडी जो सकाळपासून सूर शोधतोय खर तर पाठीचा कणा आहे पाई संघाचा समीर तांगडी पण सकाळपासून मात्र त्याचा तो खेळ पाहायला मिळाला नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित जातोय ज्याने गेल्या सामन्यामध्ये तितकीच चांगली खेळ केली होती पण तो आढावा मागच्या सामन्याचा आहे. या सामन्यामध्ये तुम्ही काय करता यावर तुमच्या सामन्याचं भवितव्य हे अवलंबून आहे. चला जास्त वेळ घेऊ नका फायनल आम्हाला आजच्या दिवसातच कम्प्लीट करायची आहे. सदानंद स्मृती कामण संघ आपण तयार राहायचंय. लगेचच हा सामना संपल्यानंतर टॉस क्लिअर केला जाईल आणि आजचा जो फॉर्मॅट आहे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन या सभेबद्दल या ठिकाणी पहिला ऑफिशियल पुकार पंचांच्या वतीने आलेला आहे. सन्माननीय परशुरामजी पाटील यांच्या वतीने तो पुकार आलेला आहे. चला जास्त वेळ घेतला जातोय. ध्रुवतारा स्पोर्ट्स टीव्ही तुम्हाला पहिला ऑफिशियल कॉल आलाय. धावसंख्या फक्त तीन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी आता 12 बॉल्स 30 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 30 रन्स रिक्वायर्ड टू विन सिच्युएशन लिटिल बिट क्रुशियल फॉर कानाई स्पोर्ट्स पाय ए. एक दोन बोटे स्ट्रोक्स मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कम बॅक अपेक्षित आहे समीर तांगडीकडून आणि तितकीच पक्ष आपण ठेवू शकतोय अभिजित कडून. चला जास्त वेळ घेतला जातोय. ध्रुवधारा स्पोर्ट्स टिव्हरी आज आम्हाला फायनल कम्प्लीट करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार जीतू 12 बॉल्स 30 धावांची गरज. स्ट्राईक वर असेल समीर तांगडी. ऑन साइड ला स्विंग केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रसादच्या वतीने हा कॅच मिस केला जातोय. बॉल सीमाच्या पलीकडे जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट फोर और इज इट मॅक्सिमम सिक्स. इज इट फोर. चार धावा चार धावांची वाढ धाव संख्या 7. पाहू शकतोय खूप चांगलं कॅमेरा वर्क टीसीपी लाईव्हच्या वतीने केलं जाते. बघा खूप जास्त घाई झाली होती उंची कमी असल्या कारणाने तो बॅलन्स चुकला आणि त्याच्या शरीराचा संपर्क होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. धावसंख्या 7. राउंड विकेट अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑबस्टिक. वाईड लाईन ओलांडतोय. वाईडची एक धाव ऍड होईल. धावसंख्या जाईल 8 वर. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. समीर तांगडीच्या वतीनं एक चौकार नक्कीच तुम्हाला या डावात पाहायला मिळालाय. सातत्य राखणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज लागून बॉल जातोय शॉर्ट फाईल लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी धावून धाव पूर्ण करायचे आहेत. एक धाव तर मिळणार आहेच आणि एकाच धावेवर समाधान जे देखील व्यक्त केलं जाते. एका धावीची वाढ धावसंख्या जाते 9 या आकड्यावर. मोठे स्ट्रोक्स तर खेचण्याचा प्रयत्न केला जातो पण तितकीच दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली प्रसादची आणि त्यानंतर जीतूची. सातत्य खूप राखणं गरजेचं आहे. विलोभनीय असं हे संध्याकाळचं दृश्य तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. सूर्यनारायण हळू अस्ताला जात आहेत. सामना कोण जिंकेल?
लॉक केलाय, बॉल उडवलाय, स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, सहा धावांसाठी जाम भारी षटकार। अठरा धावांची गरज आहे, बॉल शिल्लक असतील नऊ, मॅच इज स्टील ऑन। मी म्हणून तुम्हाला सांगितलं असतो होतं की या ठिकाणी काहीही होऊ शकते, दोन्ही संघ या ठिकाणी चढाओढी करण्यासाठी आलेले आहेत, जिंकण्यासाठी आलेले आहेत, त्याचमुळे मात्र दोन्ही संघाचा तसा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल, ती झुंज मैदानामध्ये पाहायला मिळेल, ते द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे, पण मात्र कुठल्या संघाचा विजय सुनिश्चित केला जाईल हे पाहण्यासाठी थोडी वेळ वाट पाहावी लागेल। फुल टॉस बॉल आहे, एलिव्हेशन मिळालं नाही, पण मात्र वन बॉल्स घेऊन बॉल सीमा रेषा पार, मिळतील धावा चार, चौकार चौकार चौकार। या ठिकाणी मात्र एकच सांगेन, हार और जीत परिणाम आहे, कोशिश करते रहना तुम्हारे काम आहे। या ठिकाणी जिंकण्याने हरण्याचा विचार न करता तुम्हाला नैसर्गिक खेळ करणं गरजेचं, धावसंख्या झाले 19, यावेळेस ड्राईव्ह केला जाते बॉलला, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, एकदा मेळ, चांगली पॉलिसी या ठिकाणी, स्ट्राईक रोटेशन पॉलिसी यूज केली जाते आणि महत्वाचं आहे स्ट्राईक रोटेट करणं, जर धावा कमी येत असतील तरी चालतील, पण मात्र धावफलक हलता ठेवणं हे प्रमुख उद्दिष्ट असेल फलंदाजांचं। धावसंख्या जाते 20, जगडावर जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज, बॉल शिल्लक असतील 7 बॉल्स 13 धावांची गरज। सीसो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही या मॅच कडे पाहून अंदाज वर्तवू शकता की सीसो नक्की कसा असतो, कधी सामना पाई संघाच्या बाजूने तर कधी सामना टिओरी संघाच्या बाजूने, फलंदाजवाद विकेट डाउन। ध्रुवदास स्पोर्ट्स टीव्ही, कोणी जवळ येऊ नका, अजून सामना जिंकलेला नाहीयेत, कुठल्या संघाने चिअरअप करू नका, चिअरअप करताना वेळ घेऊ नका, जेणेकरून या सामन्याला एक वेगळी उंची देण्याचा तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करूया, आणि घर बसल्या प्रेक्षकांचं आणि जे प्रेक्षक या मैदानावर आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी खूप चांगलं मनोरंजन करूया। बघा, महिला देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रिकेट मात्र फारसं काय त्यांना माहित नसेल, पण तरी देखील ओढीनं या मैदानावर आलेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला नक्कीच महत्वपूर्ण योगदान। बघा, मुली देखील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जितू दादांची सौभाग्यवती त्या ठिकाणी मला पाहायला मिळते फ्रेम मध्ये, जितू दादा हा तुम्हीच चला मॅच ऑन करा, गरज आहे आता 6 बॉल्स मध्ये 13 धावांची, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे। चला प्लीज प्रतापजी, जास्त वेळ घेतला जातो आणि अजून एक सामना मला आजच्या दिवसात पूर्ण करायचं आहे, मान्य आहे हा सामना तुम्हा दोघांसाठी महत्वाचा आहे, पण ऍज अ कॉमेंटेटर आमची हेच उद्दिष्ट असते, जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कम्प्लीट करायचं असते, त्याचमुळे आम्ही हदबल आहोत आणि वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय। 6 बॉल्स 13 धावांची गरज, स्ट्रायकर बॅटर असेल अभिजित, ज्याच्या बॅटमधून 3 बॉल्स मध्ये 11 धावांचं योगदान आलेलं आहे कानाई पायस ए संघासाठी, वेदांत नॉन स्ट्राईक एंडला 6 बॉल 13, हलकासा आउटकटर पण मात्र नियंत्रण नव्हतं बॉलवरच, ग्रिपिंग खूप जास्त केली गेली, थोडस जास्त वळण मिळालं या बॉलला, एका धावेची वर धावसंख्या 21 झाले, 6 बॉल्स मध्ये 12 गरज आहे, स्ट्रायकर बॅटर अभिजित, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रताप, हाफ ट्रॅकर आहे, एलिव्हेशन मिळालंय, क्षेत्ररक्षक लॉन्ग लेग मध्ये नाही, उलट दिशेने कॅच करायचा कम्प्लीट प्रयत्न केला गेला होता, पण मग त्याला होलकाडून देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, बॉल लॉन्ग लेग क्लिअर करतोय आणि या मिळतील 4 धावात चौकार। म्हणतात ना, भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली होतं, हेच कुठेतरी कानाई स्पोर्ट्स पाई संघाला भीती होती की आपण पराभवाच्या छायेत आहोत, पण त्या भीतीला बाजूला सरून अजून जास्त सामर्थ्याने फटकेबाजी या ठिकाणी कानाई स्पोर्ट्स पाई संघाकडून होते, पण प्रतापला अंडरएस्टिमेट करून चालणार नाही, कारण कित्येक ऊन पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत आणि एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही
नक्कीच जास्तीत जास्त अनुभवाने खेळतो आणि त्याचमुळे आम्ही कधीही गेम चेंज करू शकतो ही क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये आहे. पण आता मात्र ते व्यक्तिव सिद्ध करण्याची वेळ प्रताप भुईवर आलेली आहे आणि पाच बॉल्स मध्ये आठ धावा डिपेंड करायच्या ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाला. दोन्ही संघ चांगला खेळ करतात, प्रेक्षकांचं मनोरंजन चांगलं होते आणि हा क्रिकेटचा थरार प्रेक्षक मोठ्या संख्येने अनुभवत आहेत. पाच बॉल आठ धावांची गरज. स्ट्राइकर बॅटर असेल अभिजित जो खेळतोय वैयक्तिक 15 धावांवर. यावेळेस वेगाने बॉल हाताळला गेलाय. मिड विकेट रिजन क्षेत्रक्षक पुढे येतोय प्रसाद. बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत एकच धाव मिळते. स्ट्राइक रोटेट होते, स्ट्राइक वर वेदान जातोय. चार बॉल्स मध्ये आता गरज आहे ती म्हणजे सात धावांची. फोर बॉल्स सेवन रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडीशी चर्चा खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळाले, चर्चा झाली पाहिजे कारण चर्चा केल्यानंतरच मोठमोठे परिणाम तुमच्या समोर येत असतात. तर पाहूया या बॉलचा परिणाम काय असणार आहे. चार बॉल सात धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रताप भोईर स्ट्राइक वर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. वेदांत जबरदस्त क्रिकेट या दोन्ही संघाच्या वतीने खेळलं जातंय. स्पीड व्हेरिएशन केला आणि गती परिवर्तनामुळे त्याला बॉलला उडवलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. सामन्याची हवा काढून टाकणारा उत्तुंग षटकार. तीन बॉल्स मध्ये आता एका धावेची गरज आहे. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी वेदांचा आलेला पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार खेचून या विजयाची चव चाकू दिलेली आहे या ठिकाणी पॅबलिन बॉक्स मध्ये. पण अजूनही एक धाव पूर्ण करावी लागतील आणि कित्येक वेळा आपण पाहिलंय की एका बॉल मध्ये सहा धावा होतात पण तीन बॉल मध्ये एक धाव होत नाही असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात, लो स्कोरिंग सामन्यामध्ये फलंदाजांवर दबाव हा तितकासा जास्त असतो. पाहूया दबावाला सामोरं जाताना कशा पद्धतीने खेळ करतो या ठिकाणी वेदांचा आणि या ठिकाणी गमवायसाठी काहीही नसताना प्रताप कडून कसा खेळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त बॉल. मी म्हणालो होतो सामन्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द ठेवावी लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या गोलंदाजीवर विश्वास ठेवावा लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघशक्तीवर विश्वास ठेवावा लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत आपण गाजवलेला इतिहास लक्षात ठेवावा लागेल. दोन बॉल्स मध्ये एका धावाची गरज. स्ट्राइकवर बॅटर असेल विधान. टू बॉल वन रिक्वायर टू विन. शेजारी वाढलेले आहे, क्षेत्ररक्षण थोडस जवळ करण्यात आलेलं आहे कारण कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जाणार आहे. पाहूया रणनीतीचा उपयोग होतोय का ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरीला. 2-1 यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डिरेक्ट किक जर झाला असता तर कदाचित सिच्युएशन अंडर कंट्रोल असते, पण मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि अशा पद्धतीने शेवटच्या क्षणाला विजय नोंदवतोय का नाही पाहे आणि जातोय स्ट्रेट फायनल मध्ये.